गम्मत सांगू का, तुमच्याकडे तत्व आहे पण ज्ञान नाही, म्हणून फसता. आणि नुसतं तत्व असून भागत नाही, त्या तत्वाचं ज्ञान लागत. जीवनामध्ये मोठा भाग्याचा दिवस आहे, भाग्याचा काळ आहे. संतांनी अवतार ज्या दिवशी घेतले या भूतलावर, त्या दिवशी जीवनाचा भाग्याचा काळ सुरू झाला. देवाच्या अवतारामध्ये दासा सुख दैत्या भय. देवाच्या अवतारामध्ये काय आहे? दासाला सुख आणि दैत्याला भय. पण संतांच्या अवतारामध्ये खटनट यारे शुद्ध होनी दारे आणि दौंडी पिटी भावे चोखा मिळा. म्हणून महाराष्ट्राचं थोर भाग्य आहे. ज्ञानोबाराय इथे प्रगट झाले, नाथ प्रगट झाले, नामदेवराय प्रगट झाले, जगद्गुरु तुकोबाराय प्रगट झाले, जनाबाई प्रगट झाली, मुक्ताबाई प्रगट झाली, निवृत्तीनाथ प्रगट झाले, कोण नाही प्रगट झाले. सर्व जाती जमाती मध्ये संत निर्माण झाले. हीच महान फलश्रुती आहे. विशिष्ट कुळामध्ये संत जन्माला येणं आणि कोणत्याही कुळामध्ये संत जन्माला येणं ही अलौकिक घटना आहे. इतकं साधं सोपं दिसतं तितकं नाही. जीवनामध्ये काही गोष्टी सोप्या झाल्यानंतर आपल्याला त्याचं महत्व वाटत नाही. माझं बोलणं कळलं का? गंमत म्हणून सांगू, मला तसंच कीर्तन करता येतं. एखाद्या बाईला चांगला नवरा मिळाला की तिला त्याची किंमत वाटत नाही. जर लात मारून उठबस म्हणायला लागलं तर तिचं शेजारणीचं कौतुक कळतं, तिचा किती चांगला आहे. म्हणजे हे कळलं का तुम्हाला? हे तुम्हाला कळण्याकरता म्हणजे असे दृष्टांत सांगितल्या शिवाय या गावात कसं कळावं? माझं बोलणं कळलं? हे वैशिष्ट्य आहे हो, नाही का? आपल्या नवऱ्याचं महत्व केव्हा कळेल? शेजारच्याकडे बघेल तेव्हा. तसं महाराष्ट्रात जन्माला आला, ज्ञानोबा तुकोबा भेटले, तुम्हाला महत्व कळत नाही. म्हणून काही काही नतभ्रष्ट असे आहेत की ज्ञानोबा तुकोबाची निंदा करणारे सुद्धा या महाराष्ट्रातच आहे. माझं बोलणं कळलं का? हो. म्हणून लक्षात घ्या, एक म्हण चांगली आहे तुम्हाला शेतकऱ्याला नव्हे शहरात सुद्धा वापरली जाते, जिथे पिकतं तिथे खपत नाही. काय तसं या महाराष्ट्रामध्ये तुम्ही वारकरी नाही असं नव्हे, तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांचे संतत्व कळलं नाही असं मला म्हणायचं नाही, पण ज्या प्रमाणात कळायला पाहिजे त्या प्रमाणात कळलं नाही. माझं बोलणं कळलं का? चार बायका समोर उभ्या आहेत. एक बायको आहे, एक चुलती आहे, एक शेजारची बाई आहे, एक आई आहे. चारी बायकाच आहेत, पण चारी बायका असून त्याच्यात आईचं महत्व कळणं हे बाईचं श्रेष्ठत्वाचा श्रेष्ठतम बिंदू आहे. बाईचं श्रेष्ठत्व बाई असण्यात नाही, आई असण्यात आहे. आणि मुलाचं श्रेष्ठत्व त्याच्यातलं बाई पण बाजूला सारून त्याच्यातलं आई पण कळणं, हे जसं श्रेष्ठत्व आहे तसं नीट लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबा जन्माला आले, त्यांचं महत्व कळणं, त्यांचं श्रेष्ठत्व कळणं, आणि नुसतं कळणं नाही तर त्यांनी महाराष्ट्राकरता नव्हे जगाकरता काय केलं. एक काळ असा होता, विशिष्ट वर्गापुरता परमार्थ होता, सर्वसामान्य माणसाला परमार्थ नव्हता. वेदाचा अधिकार कुणाला? तीन वर्णाला. बहुजन समाज, बर ही सगळं भरलेलं आहे ते बहुजनच आहे. ते बहुजन समाज पार्टी म्हणत नाही बरं का मी, नाही तर कुठेतरी राजकारण लावाल त्याला. ते मी म्हटलं नाही. सगळा हा जो आहे तो समाज, हे बघा, ज्याची मुंज होत नाही तो बहुजन समाज, बरं का? मुंजेने अधिकार दिला म्हणून ज्ञानेश्वर महाराजाची मुंज झाली नाही, त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा बहुजन समाजातच मोडतात. मुद्दा कळला का? मुंज झाली असती तर प्रश्न निराळा होता. मुंज झाली नाही त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज कोणत्या समाजात?
बहुजन समाजा, त्यामुळे त्यांना या बहुजन समाजाची काळजी जास्ती पडली, त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या यंदा पालखी सोहळ्याबरोबर 5-7 लाख होते। त्यात ज्यांना अधिकार आहे ते किती आणि न अधिकार आहे जवळजवळ 99% सगळे तेच, आणि त्याच्यातून नाव पडलं माऊली। काय नाव पडलं? माऊली। मी नेहमी सांगत असतो एका मुलाची काळजी करते ती आई आणि आजूबाजूच्या सर्व मुलांची काळजी करते ती माऊली। माझं बोलणं कळलं का? एका माणसाने मला प्रश्न विचारला, आई तर माऊलीत काय फरक आहे? मी म्हटलं तुला साधी गोष्ट कळत नाही, आश्चर्य आहे। आई सांगू का तुम्हाला, इथे बऱ्याच बसल्यात, अपवादात्मक एखादी आई असेल, माऊली असेल, पण आया जवळजवळ सर्व सुंदर लाडू घरात केले, रव्याचे लाडू सुंदर अगदी साजूक तुपातले, त्याला बदाम पिस्ते घातले, असा घमघमाट सुटला। पोरग खेळत खेळत घरात आलं, त्याला वाटीत दिला, दार बंद कर आणि तिथे बसून खा। कळली काय? नाही तर बाहेर जाऊन खाशील आणि तुझे सगळे इसकून घेतील आणि तुला खायला शिल्लक राहणार नाही, घरात बस। आणि काय शेजारच्या काकूंनी विचारलं तर सांगू नकोस, माझं बोलणं कळलं का? आणि दुसरी अशी होती माऊली, तिने स्वतःच्या मुलाला दिले आणि एका पातेल्यामध्ये 7-8 लाडू, तूही खा आणि त्यांनाही दे, अशी मनोवृत्ती जिच्या ठिकाणी आहे तिला म्हणावं माऊली। माझा अर्थ कळला का? उद्यापासून या गावच्या सगळ्या बायका जर माऊल्या झाल्या तर मला आनंद वाटेल। आया सगळ्याच आहेत, आया सगळ्याच आहेत, पण माऊली जर झाली तर नाही का, हां शेजारकडे जाऊन खाऊ नकोस, तोंड पुसून जा, नाही तर विचारतील तोंडाला काय लागलंय। माझं बोलणं कळलं का? संकुचित मनोवृत्ती। माझं बोलणं कळलं? माणसं म्हणतात अधिकार तैसा करू उपदेश, जसा अधिकार आहे तसा उपदेश करावा। ठीक आहे, मला मान्य आहे आमचा अधिकार नाही, तुम्ही जर संत आहात तर अधिकार द्या ना। माझं बोलणं कळलं? तुम्ही जर संत आहात तर अधिकार द्या ना, अधिकार नाही हे आम्हाला कळलं, पण संत आहात ना, द्या अधिकार आणि आम्हाला पात्र करून घ्या, संत त्याला म्हणावं, बाकीचे ठीक आहेत, साधू आहेत, अमके आहेत, तमके आहेत, पुष्कळ आहेत, त्याच्याबद्दल काही बोलायचं कारण नाही। पण संत शब्दाचा अर्थ साधू आणि संत कुठे लागतो? संत शब्दाचा अर्थ आत्म्याकडे लागतो। संत म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे संत, असा जो साधू आहे। माझं बोलणं कळलं? तुकाराम महाराजांनी फार साधूची व्याख्या गोड केली, म्हणजे संताला सादृश्य अशी। त्यांना विचारलं साधू कोण? बघा ते माऊलीशी लागू पडते व्याख्या, जे का रंजले कांजले, जे का रंजले कांजले, जे का रंजले कांजले, जे का रंजले कांजले, क्या सिमरणे दो आपुने, क्या सिमरणे दो आपुने, क्या सिमरणे दो आपुने, कुछ एक सांगू, देव आणि साधू परिच्छिन्न नाहीत, साधू मध्ये देव बघावा। काय म्हटलं मी? साधू मध्ये कोण बघावा? देव बघावा। माऊली मध्ये महाविष्णू बघावे, तुकबारायामध्ये महाविष्णू बघावे, नाथामध्ये महाविष्णू बघावे,
नाही का? या सर्व संतांमध्ये कोण बघावा हे बघा. देव सर्व स्वरूपाने नटलेला आहे. कोणत्या स्वरूपात देव नाही, बर उलट कोणत्या रूपात देव नाही आणि कोणत्या रूपात स्वरूप नाही, जरा अवघड करून ताई मी तुम्हाला. कोणत्या रूपात स्वरूप नाही, ही सगळी रूपच आहेत. असं एक रूप आहे का त्याच्यात स्वरूप नाही, नाही म्हणा की. आणि आहे तरी म्हणलं तर कळत नाही त्याच्याकरता साधू. काय म्हटलं मी? रूपामध्ये स्वरूप आहे हे सिद्ध आहे, पण रूपामध्ये स्वरूप आहे हे कळण्याकरता साधू भेटावा लागतो. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा राम. हृदयातला परमात्मा आहे, छातीचा ठोका कळतो चालल्यावर नाही, बंद पडल्यानंतर दुसऱ्याला. काय म्हटलं मी? आता तुमचा ठोका चाललाय, तुम्हाला कोणाला कळतंय का? जाणीव सुद्धा नाही. ज्या वेळेला ठोक्याची जाणीव होईल त्यावेळेला समजावं आमंत्रण आलं. धाड 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 काय हो, धाप लागली. बघा माझा आवाज ऐकू येतोय आता. असा आहे पण आवाज करत नाही. कसा आहे? अव्यक्त रूपाने आहे. म्हणजे रूप आहे, त्या रूपामध्ये स्वरूप आहे. नीट लक्षात घ्या. देव भेटून देतो, मूर्ख आहेस. देव सतत भेटून आहे. माझं बोलणं कळलं? देव सतत भेटून आहे. देव भेटून आहे म्हणून जिवंतपणा आहे. देव भेटून आहे म्हणून जिवंतपणा आहे. पण भेटून असून कळत नाही त्याच्याकरता साधू लागतो, त्याच्याकरता संत लागतात. म्हणून लक्षात ठेवा, संताशिवाय देव कळत नाही. आणि देव बघायचा असेल तर कुणाला बघावा? केल्या प्रतिमा निज कल्पना अति उत्तम. संत हे प्रत्यक्ष पुरुषोत्तम. चालते बोलते ब्रह्मदान अति उत्तम साधू सेवा. काय म्हणतात? फार गोड लिहितात. केल्या प्रतिमा, हे बघा, तुमच्या कल्पनेप्रमाणे प्रतिमेचा देव करता. बरोबर आहे ना? कोणाचा रामाचे गाल फुगलेले असतात, कोणाचे रामाचे हाडकोळे असतात, कोणाचा कृष्ण असा गोल चेहऱ्याचा असतो, कोणाचा जरा लांबट चेहऱ्याचा असतो. बरोबर आहे ना? एकासारखा कृष्ण नाही, एकासारखा राम नाही. का नाही? तो चित्रकार त्याच्या डोक्यात जसा आला तसा काढला. म्हणजे जी प्रतिमा आहे ती त्याची कल्पना आहे. मग कल्पनेतला देव बघण्यापेक्षा संताच्या चरणावर मस्तक ठेव. मग देव कसा? तर देव संतासारखा. केल्या प्रतिमा निज कल्पना अति उत्तम. पण संत हे प्रत्यक्ष पुरुषोत्तम. चालते बोलते ब्रह्मदान. संत हे चालतं बोलतं ब्रह्म आहे. आणि म्हणून असे ज्ञानेश्वर महाराज, नाथ नामदेवराय, तुकोबाराय महाराष्ट्रात जन्माला आले. आणि त्यांना कळलं की या समाजाला कळेल असा आणि करता येईल असा परमार्थ सांगावा. त्याच्यातून वाङ्मय निर्माण झालं, त्याच्यातून ज्ञानेश्वरी निर्माण झाली, त्याच्यातून अमृतानुभव निर्माण झाला आणि त्याच्यातून हरिपाठ निर्माण झाला. कळकळीचं दर्शक म्हणजे संत वाङ्मय. काय म्हटलं मी? कळकळीचं प्रेमाचं दर्शक म्हणजे संत वाङ्मय. प्रेमातून झालं, कळकळीतून झालं. काय कळकळीतून झालं? काय झालं निर्माण? ज्ञानेश्वरी. काय झालं निर्माण? अमृतानुभव. काय झालं निर्माण? माझं बोलणं कळलं का? हरिपाठ. का? हरिपाठातून काय सांगितलं? ज्ञानेश्वरी कळेल न कळेल, अमृतानुभव कळेल न कळेल, पण एवढं तरी कळतंय ना. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मी म्हटलं ब्रह्म. काय कळलं? काही कळलं नाही. भोपळा
ज्याला कळलं तरी त्याने हात वर करा. ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे विचारा, कोणालाही विचारा मोठ्याला जाऊन की महाराज ब्रह्म म्हणजे काय. सांगायला लागलं तर समजावं, याला कळलं नाही तर बोलणं कळलं. सांगायला लागलं तर समजावं, याला काही कळलं नाही. एका साधूला एकाने जाऊन विचारलं ब्रह्म काय, शिष्य म्हटलं मी तुम्हाला विचारलं ब्रह्म काय, अरे म्हणले मागासपासून तुला उत्तरच देतोय, तुला कळत नाही त्याला मी काय करू. ज्याच्याबद्दल बोलता येत नाही पण ज्याच्याने बोलणं आहे, माझं बोलणं तुम्हाला कळलं. ज्याच्याबद्दल बोलता येत नाही पण बोलणं ज्याच्याने आहे, ज्याला कानाने ऐकता येत नाही पण ऐकणं त्याच्याने आहे, लक्षात घ्या. ज्याला डोळ्यांनी बघता येत नाही पण बघणं त्याच्याने, असा बघितला. म्हणून ब्रह्म हे परिच्छिन्नपणाने जाणण्याचा विषय होऊ शकत नाही, त्यामुळे कुणालाही कळलं. मी एक गमतीने प्रॅक्टिकल करत असतो कीर्तनामध्ये, गंमत म्हणून आपल्याला. तसं काही मला कीर्तन बिर्तन येत नाही, आपलं गंमत करायची, माणसांना आवडतं म्हणून मी तन करतो. तसं काही येतं बितं असं काही समजू नका, माझ्याबद्दल मोठ्या कल्पना करून घेऊ नका, कारण त्याच्यातून तुम्हाला काही सापडायचं नाही. आहे आपलं सहज, माणसं येतात त्यांना बरं वाटतं आणि बरं वाटलं म्हणजे झालं. शेवटी आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे, कळू नाही तर न कळू. हे कळलं ना काय सच्चिदानंद स्वरूप हा. हे बघा, आनंद काय हे कळला जरी नाही आणि सांगता जरी आला नाही, तरी आनंदाची अवस्था भोगता येते एवढं मात्र नक्की. मी एक दृष्टांत देत असतो, एकाला एकाने विचारलं ब्रह्म काय, आता काय सांगायचं. बघा, प्रत्येक वस्तू म्हटली की काहीतरी समोर येतं, पण ब्रह्म म्हटल्यानंतर बघा. आता गंमत सांगतो, हां, खुर्ची आलं का नाही समोर काहीतरी, जिला चार पाय आहेत मागे टेकायला आहेत. स्टूल चार पाय आहेत पण मागे टेकायला नाही, बरोबर आहे ना. बाई पुरुष लहान मुलगी, पाळण्यातला मुलगा, पाळण्यातली मुलगी, मंडप, घर, सोपा, बैल, म्हैस, उभं राहिलं ना काय राहिलं की नाही. बैल म्हैस तिच्या गळ्यातला लोडना, हंडा, कळशी, तांब्या, पेला, ब्रह्म. कशी स्थिर झाली बघा सगळे, कळलं काय घडलं. हा, हंडा म्हटल्यावर हंड्या एवढ्या असला, कळशी म्हटल्यावर ब्रह्म म्हटलं, माझ्या तोंडाकडे बघत. कळलं का? ज्याच्याबद्दल सांगता येत नाही पण ज्याच्यामुळे सांगता येत. जे शब्दातीत आहे, परात पर आहे, किंबहुना ध्वनी ओंकार सुद्धा तिथपर्यंत जाऊन पोचू शकत नाही, असं जे ब्रह्म. बरं का? आता एवढा विषय कुणाला कळावा, एवढी साधना कोण करतो? अहो, ब्रह्माबद्दल आणि ब्रह्म सत्य का मिथ्य सांगणाऱ्याला सुद्धा कळत नाही. एक मला म्हणाला ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्य आहे. मग जगत मिथ्य आहे तर तू तरी सत्य आहेस का? अरे जगत जर मिथ्या तर तुझा सिद्धांत सुद्धा इथून तिथून सगळं मिथ्या. लक्षात घ्या, आपलं बोलणं आपल्या अंगावर आल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला की या सगळ्या लोकांना या योगीतच कारण नसताना वेदांताच्या भानगडीत सापडायचं घालायचं. अज्य काय, अव्य काय, अनंग काय, पेंदा काय, निकवडा काय, काय कळलं तुम्हाला? कळत नाही ना, मी विद्वान. लक्षात ठेवा, संतांनी सोपा परमार्थ केला, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. काय अभंग आहे कीर्तनाचा? काय केला परमार्थ?
सोपा केला म्हणजे काय केला, एक तत्व। फार महत्त्वाचा शब्द वापरला महाराजांनी की नाम हे तत्व आहे, केवळ साधन नव्हे। हे बघा, पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचमहाभूत पाच तत्व आहेत, ही सगळी तत्व माणसं बाधतात। पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश तत्व मानतात, पण नाम साधन। आणि कुणाकरता? भोळ्या करता, आड्याण्याकरता। कळलं का? आड्याण्याचे बोल, आड्याना राग आहे। जसं दरबारी कानाडा आहे तसा एक अडाण काय राग आहे काय। तसं लक्षात घ्या, एक मोठं गमतीचा भाग आहे की एक तत्व नाम। नाम काय आहे? एक सामान्य, समजू नका, माझं बोलणं कळतंय का? सामान्य गोष्ट निराळी, तत्व निराळ। भात करायचा असेल, मसाले भात, बाईला सांगितलं मसाले भात कर, मसाले भात केल्यानंतर तिने मग बटाटे निर्मळ घेतले, काळं तिखट घेतलं, लाल तिखट घेतलं, मिरची घेतली, हळद घेतली, हिंग घेतला, दालचिनी घेतली, लवंग घेतली, सगळं घेतलं, पण तांदूळच घेतलं नाही। सगळ्या वस्तू जमा करून बसली, नवरा म्हणला काय करतेस, म्हणली भात, तांदूळ कुठे आहे, म्हणली भैया विसरली। मग तिथून नवरा बाजारात आणायला गेला, इतकी येडी हळद। माझं पूर्ण कळलं, बाकीच्या सगळ्या गोष्टी जमा केल्या पण मूळ तत्वच नाही। दालचिनी नुसती खाता येत नाही काय, मोहरी दुसती चावता येत नाही, भाता बरोबर आली तर खाता। हा, तस नामाला फोडणीची वस्तू समजू नका। हे तुम्हाला फोडणी दिल्याशिवाय कळणार नाही। माझं बोलणं कळलं? नामाला सामान्य चौफुलातली वस्तू समजू नका। हे बघा, ती नसली तरी हरकत नाही, पण मूळ भात तसं नाम हे सामान्य वस्तू नाही। नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण। आयसा द्यावा निवळा, आईसा द्यावा निवळा। काय म्हणतात तुकोबाराया? नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून। कोण कोण तरलं नाही? सकळी का साधना वरिष्ठ हे नाम, मा मनी भाव न धरी दुजारे रे, नारायण नाम नारायण नाम नारायण नाम सनत का, चरणी गंगा जन्मली अहिल्या उद्धरली, नामे प्रतिष्ठा पावली गिरिया। चरणी गंगा जन्मली अहिल्या उद्धरली, नामे प्रतिष्ठा पावली गिरिजा, सकळी का साधना वरिष्ठ हे नाम, मा मणिभाव न धरी रुदारे रे, नारायण नाम नारायण नाम नारायण नाम सनत्कारे रे। लक्षात ठेवा, म्हणून एक तत्व नाम, तत्व आहे, तत्व आहे। लक्षात ठेवा, एक गंमत सांगतो थोडक्यात, काय शब्द आहे? तत्वज्ञान, तत्व ज्ञान। गंमत सांगू का? तुमच्याकडे तत्व आहे पण ज्ञान नाही। काय म्हटलं मी? तत्व आहे पण ज्ञान नाही काय, म्हणून फसता। स्वयंपाक करण्याचं तत्व
आहे, बोलण्याचं तत्व आहे, आणि नुसतं तत्व असून भागत नाही, त्या तत्वाचं ज्ञान लागतं. ज्याला वाजवता येत नाही त्याच्या पुढे पखवाज ठेवला, तो बडवेल पण वाजवणार नाही, आणि बडवलं म्हणून माणसं बडवतील. वाजवता येत ना तर महाराजाच्या कीर्तनाला बसलास का? माझं बोलणं कळलं? वाजवायचं काय हे बघा, किती वाजवणारा असू दे, त्या वाजवणाऱ्याची तत्व जर कळलं तर साथ करील, नाही तर कुठल्या कुठे कोलांट्या खात जाईल तिकडे. म्हणून भले भले त्यांना असं वाटतं आम्हाला चांगलं वाजवता येतं, पहिल्या रामकृष्णारीला 10 गोटांगळ्या खात. अर्थ कळला का? वाजवता येतं, वाजवण्यामध्ये तत्व आहे, पण त्या तत्वाचं ज्ञान नाही. त्या तत्वाचं ज्ञान कळल्यानंतर पुढची गोष्ट कळते. चला, अगदीच क्लिष्ट सांगण्यापेक्षा तुम्हाला कळेल असा दृष्टांत. माझं काय, जसं माणसं भेटतील तसं कीर्तन, जसं माणसं भेटतील तसे दृष्टांत. काय, हा खेड्यापाड्यातल्या बायकांना भाकऱ्या करता येतात चांगल्या, शहरातल्यांना येत नाही. त्या ते 75 रुपयाला पिटलं आणि एक भाकरी खायला गावाच्या बाहेर जातात. 75 रुपयाला एक भाटली भाकरीन पिटलं, येड्याचा बाजार आहे की नाही? अशा या मृत्यूलोकात आपल्याला राहायचंय, कळलं का? ये मृत्यूलोकीचे. परवा मला सांगत एक सांगितलं, म्हण महाराज आम्ही गावाच्या बाहेर तिथे गेलो, पिटलं भाकरी खाऊन आलो. म्हटलं पैसे 75 पिटलं भाकरी येडा. किती मूर्ख तू, तुझी बायको, तुझ्या बायकोला जर पिटलं करत असता तर सावळा संबंध संसार आटलं. आणि मग तिच्याकडे बघी ना, मन पिटलं. तर म्हणला, अगं काय करू, तुला पिटलं सुद्धा करता येत नाही, विटलं सर. लक्षात घ्या, आता पिटलं ते काय, खेड्यातली कोणचीही बाई करती, काय ते लागतं काय? पण भाकरी करण्यामध्ये विचार करा, मोठं कसं वय, मोठं कसं वय. या खेड्यापाड्यातल्या बायका पहिल्या भाकरी कुठे शिकतात? कुठे? अहो शेण्या. कशावर? आता त्या कोणी थापत, ते शेण निघालं की नाही, मग ते भिंतीवर असं घ्यायचं, असा गोळा टाकाय, थप 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 थप. मग प्रगती करता करता भाकरी. माझं बोल, आता शेण्या नाही म्हणून या शेण्या नाहीत. शेण्या असतील, शेण्या थापल्या तर शेण्या, नाही तर येड्या. काय, हा भाकरीचं पीठ, हे बघा आता साधं रेसिपी, भाकरी करायला काय लागतं? पाणी आणि पीठ आणि मळायला काटवट. बघा सगळे माझ्या तोंडाकडे बघताय, जे कळत नाही ते संस्कृत. खेड्यातल्या बायकांना सुद्धा काटवट माहित नाही. आता पराती आल्या, पराती बस, पराती तन घाला आंघोळ. चला, तुम्हाला कळेल, आनंद वाटेल असं कीर्तन, पण तत्वाला सोडून नाही. एकही मुद्दा सांगा की इकडे बिलकुल घसरणार नाही, बरोबर तत्व. काय, मग पीठ आहे ती म्हणली, त्यात काय, त्यात काय, शिकून आली होती, लंडन रिटर्न होती. भाकरी म्हणजे काय, पिठात पाणी घातलं की, आई म्हणली कर, ती बसली. अलग आधीच बसता येणार, ते जीन होतं, घोड्याचं जीन. काय गंमत आहे, नाही आता घोड्याचं जीन तरी कळलं का तुम्हाला? नाही कळलं. बर, जीन आणि ज्ञान ह्याच्यातला फरक कळला. बकऱ्याच्या
ते करून थापून करतात की नाही गुलाबराव, सरस बिरस टाकून लगदी आणि मळतात, त्याला म्हणतात ज्ञान. काय जीन घोड्यावर घातलेलं, आता मला सांगा. मग ते अशी बसली, पीठ घेतलं, बसकन पाणी ओतलं, ते सबंध परातीत पाणी झालं, पुन्हा पीठ घातलं, घट्ट झालं म्हणून पुन्हा पाणी घातलं. असं करता करता दोन भाकरीच्या 25 भाकरी झाल्या. म्हणजे 25 भाकरी झाल्या नाही, 25 भाकरीचं पीठ झालं. पण एकही भाकरी करता आली, मळता आली नाही. ही खेड्यापाड्यातली ही बाई बसली ना आजी, असं बसते, असं करते नुसतं, असं घेते, असं करते. झटकन झटकन का पुन्हा सांगतो, तिला भाकरीतलं तत्व माहिती आहे. किती पाणी घालावं, किती चमचे पाणी, किती पिठाला. ते म्हणले तुझ्या चमच्याला जाऊन विचार ना. जो तुझ्या पुढे लग्नाच्या अगोदर पासून चमचेगिरी करतोय. आहे का? साधी भाकरी करायची म्हटलं तर त्याच्यामध्ये तत्व, आणि हे तत्व अनुभवातून त्याचं ज्ञान प्राप्त होत. मग शिकल्यानंतर सहज 10 भाकरी करू लागली. मग साधी भाकरी करण्यात तत्व आहे, रस्त्याने चालण्यात तत्व आहे, बोलण्यात तत्व आहे, खाण्यात तत्व आहे. एखादी गोष्ट चांगली लागली म्हणून भरमसाठ खाऊ नये, हे तत्व आहे, हे तत्व आहे. बासुंदी भरपूर झाली म्हणजे किती खावी, 10 वाट्या खाल्ल्या, दुसऱ्या दिवशी 10 तांबे घ्यावे लागले. किती खावं याला तत्व आहे, किती बोलावं याला तत्व आहे. मग आता मला सांगा, प्रत्येक गोष्टीत जर तत्व आहे तर नाम हे सुद्धा एक अलौकिक तत्व आहे, की ज्या तत्वाच्या माध्यमातून परमात्म्याची प्रतिती प्राप्त होते. प्रेम सूत्र दोरी जिकडे नेतो तिकडे जातो हरी. प्रेमाने नाम गायल्यानंतर ते नाम ऐकण्याकरता प्रभू येतो. नाम गाव नाम ध्यावू, नाम गाव नाम ध्यावू. आता दुसरा शब्द सांगतो, नाम हे तत्व आहे. जरा पुढे सरकल्यावर कळेल, नाम हे देव आहे म्हणून नाम देव. काय शब्द आला? नाम हे तत्व आहे आणि नाम हे देव आहे. नुसतं ज्ञान देव नाही. नुसतं ज्ञान देव म्हटलं तर अहंकार होईल, आणि ज्ञानाच्या जोडीला नाम जर आलं तर त्या ज्ञानाचं रूपांतर ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तीमध्ये होईल. बरं का? नुसती जिलेबी खाऊन उपयोग नाही, ती पाकात बुडवलेली पाहिजे. तसं नुसतं ज्ञान जमत नाही, ते भक्ती प्रेमाच्या नामाच्या पाकात बुडवलेलं असलं म्हणजे 1-2 चालू राहत. का? जिलेबी करता जिलेबी माणसं खात नाहीत, त्याच्यातल्या पाका करता खातात, त्याच्यातला रसा करता खातात. तसं नाम रस, राम रस, रस आहे आणि भक्ती रस आहे, ज्ञान रस नाही. माझं बोलणं कळलं? ज्ञानाला कोणी रस शब्द वापरेल? नाही नाही. भक्ती रस, प्रेम रस. नवरस सांगितलेले निराळे, त्याच्यामध्ये श्रृंगार रसाला प्राधान्य दिलं. पण हा जो भक्ती रस आहे, अलौकिक आहे, अलौकिक आहे. गोकुळामध्ये भक्ती रसाला प्राधान्य होत, माधुर्य रसाला प्राधान्य होत. गोकुळामध्ये कशाला प्राधान्य होत? माधुर्य रसाला. माधुर्य रसाला प्राधान्य असल्या कारणाने एक मजा आहे. यशोदेई
त्याचे हात बांधून अशी काठी धरत होती हातात. मारू का तुला, मारू का तुला, मारू का तुला, का माधुर्यरस, माधुर्यरस. एक लक्षात घ्या, एकाने मला प्रश्न विचारला, अनंत गोड ब्रह्मांड नायक कृष्ण त्याला यशोदा मारते कशी? अरे तुला हेच तर समजलं नाही, भलता रस भलतीकडे वापरू नकोस. गोकुळामध्ये माधुर्य रस असल्या कारणाने तिथे असंच म्हटलं पाहिजे, कृष्ण घाबरला, काठी बघून कृष्ण रडला, कृष्ण यशोदेला शरण आला, असं जर म्हटलं तरच माधुर्य रसाचं श्रेष्ठत्व लक्षात येईल. कारण तिथे ऐश्वर्य अधिष्ठात्री देवता नाही आहे, तर माधुर्य अधिष्ठात्री देवता तिथे असल्या कारणाने कशाला प्राधान्य आहे? काठी घेतली हातात, माती कशील? मैया मैया मैया, अरे सगळे 33 कोटी देव उभे राहिले, ते म्हणले रडतोय, हा जर रडला तर जग काय होईल? मैया मैया. आमच्या नामदेवराय फार गोड लिहितात, हरे तू खोडी नको करू माझे बाबा, खोडी नको करू माझे बाबा, हरे तू खोडी नको करू माझे बाबा, खोडी नको करू माझे बाबा. नमो माय भाय.